अजितदादांनी महाराष्ट्राला घासलेट चोर आमदार दिलेला आहे. मनसे नेते योगेश चिले यांनी अमोल मिटकरींवर ही जोरदार टीका केली आहे. घासलेट चोर म्हणत चिलेंनी मिटकरींवर ही टीका केली आहे. मिटकरींची चौकशी करा, मनसे नेते योगेश चिलेंनी ही मागणी सुद्धा केली आहे. केरोसिन परवानाधारक यांनी मयत व्यक्तींना रॉकेल वितरित करणे, मयत व्यक्तींना बाहेर गावी गाव सोडून गेलेल्या व्यक्तींच्या नावाने, तसेच शुभ्र कार्ड धारकांना केरोसिनचे वाटप करणे, एखाद्या व्यक्तीला दोन दोन वेळा रॉकेलचे वाटप करणे, अशा पद्धतीचे यांच्यावरती दोष होते. अशा माणसाला माननीय अजितदादा पवारांनी या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद बहाल केली होती. त्यामुळे यापुढे अमोल मिटकरी हे महाराष्ट्रामध्ये घासलेट चोर म्हणूनच ओळखले जातील. माझं त्या मिटकरींना आव्हान आहे, आता तुमच्या हातावरती लिहून घ्या, मेरा बाप घासलेट चोर आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राने आता हे जाणून घ्यावे, हा घासलेट चोर माणूस आहे आणि हा त्याचा पुरावा आहे. हे जर खोटं असेल तर मिटकरींनी तसं आव्हान करावं.